दिनांक 17/7/2022 रोजी जळगाव जिल्हा गवळी समाज बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने भुसावळ शहरातील गवळी समाजातील कक्षा इयत्ता 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना जळगाव जिल्हा गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत सन्मानपत्र पेन पुष्पहार व मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे मनोबल वाढण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजक म्हणून संस्थापक अध्यक्ष सलीम गवळी, हमीदा गवळी, गामा गवळी, रहमान गवळी, बाबा रमजान खाटीक, जानी गवळी, इमाम गवळी, रोमान आदी इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन हमीदा गवळी यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम गवळी यांनी केले। अशा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवल्याने त्यांची भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होत असतो। आपण अधिक उत्तुंग भरारी घ्यावी, आपण अधिक यश संपादन करावे अशा प्रकारच्या इच्छा त्यांच्या मनात ह्या जन्म घेत असतात। अशा प्रकारचा सत्कार हा सत्कार नसून त्यांच्या यशस्वी जीवनासाठी ही नवीन वाटचाल असते। आज जळगाव जिल्हा गवळी समाज बहुउद्देशीय मंडल की ओर से रजा टावर गामा गवळी कॉम्प्लेक्स में भुसावळ शहर गवळी जमात के जो भी बच्चे 10वीं और 12वीं के अंदर अच्छे नंबर से पास हुए हैं, ऐसे बच्चों का जळगाव जिल्हा गवळी समाज बहुउद्देशीय मंडल की ओर से सम्मान पत्र पेन व मिठाई खिलाकर बच्चों का हौसला अफजाई किया गया है। आने वाले समय में बच्चे अच्छे नंबरों से पास होकर समाज का नाम, गांव का नाम, अपने माँ बाप का नाम रोशन करेंगे। ऐसे में सभी बच्चों को हार्दिक शुभकामना देता हूँ। जय हिंद, जय भारत।